नमस्कार, निकिताज फूड कॉर्नरमध्ये मी निकिता तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण आईस्क्रीम बनवणार आहोत, तेही अगदी कमी साहित्यात कमी वेळात। तर तुम्ही बघू शकता खूप चांगला आपला आईस्क्रीम तयार झालेले, खूप छान असा टेक्स्चर आलेला आहे आणि अगदी आईस्क्रीम पार्लरमध्ये जसं आईस्क्रीम असतं तसं आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे। आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लावर किंवा CMS JMS पावडर अजिबात काहीही वापरणार नाही आहोत, अगदी साध्या पद्धतीने आपण आईस्क्रीम बनवणार आहोत। तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्की आवडेल, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज निकिताज फूड कॉर्नरला सबस्क्राईब करा। आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी कढई इथे गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये अर्धा लिटर दूध घालत आहे। हे दूध आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे। नंतर आपण मी मिल्क पावडर घेतली आहे, तर ही मिल्क पावडर मी इथे 4 ते 5 चमचे मिल्क पावडर घेतलेली आहे आणि ही दुधामध्ये चांगली मिक्स करून घेतली आहे। थंड दुधामध्ये चांगली मिक्स करून घ्यायचे म्हणजे मग याच्यामध्ये गाठी होत नाहीत। आणि हे मिश्रण आता आपण या दुधामध्ये घालणार आहोत। तर एका हाताने मिल्क पावडर घालायचे आणि दुसरा हात सतत हलवत राहायचा आहे म्हणजे मग या दुधामध्ये गाठी होणार नाही आणि दुधाला लवकर दाटसरपणा येईल। आता पुन्हा एकदा हे चांगलं उकळत ठेवायचं आहे आणि नंतर आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत। मी इथे 1 वाटी साखर घेतली आहे अर्धा लिटर दुधासाठी। साखर सुद्धा चांगली विरघळून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये 4 चमचे अमूल मिठाई मीठ घालायचे। याच्यामुळे आईस्क्रीमला चांगला थिकनेस येतो आणि खूप क्रीमी असं आईस्क्रीम लागतं। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं, नंतर पुन्हा हे 5 मिनिटांसाठी उकळून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये 4 चमचे मैदा घालायचा आहे। तर हा मैदा आपल्याला थंड दुधामध्ये चांगला फेटून घ्यायचा आहे म्हणजे याच्यामध्ये गाठी होणार नाही। परफेक्ट, अशा प्रकारे हा मैदा चांगला दुधामध्ये फेटून घ्यायचा आहे आणि एका हाताने मैदा घालायचा आहे आणि दुसऱ्या हाताने हलवत राहायचे म्हणजे मग या दुधामध्ये सुद्धा गाठी होणार नाही। तर आत्ता हे चांगला मैदा मिक्स झालेला आहे। आणि या दुधाला आता हळूहळू दाटसरपणा येऊ लागेल। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे दूध तयार झालेले आहे। जसं जसं हे थंड होईल तसं तसं याला चांगलं दाटसरपणा येईल। परफेक्ट, तर चांगला दाटसरपणा आलेला आहे। आता आपण गॅसचा फ्लेम ऑफ करणार आहोत आणि थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर तुम्हाला नक्कीच निकिताज फूड कॉर्नरला सबस्क्राईब करायचं आहे। 10 ते 15 मिनिटांमध्ये हे चांगलं थंड होतं आणि दाटसरपणासुद्धा आलेला असतो। परफेक्ट, अशा प्रकारे तो चांगला दाटसरपणा आलेला आहे तुम्ही बघू शकता। नंतर मी एक बाउल घेतला आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी व्हीप क्रीम घेतलेली आहे। आता ही व्हीप क्रीम आपल्याला चांगली बीट करून घ्यायचे। जर बीटर नसेल तर मिक्सी जार 2 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवून त्याच्यामध्येच आपण ही क्रीम बीट करून घेऊ शकतो। तर अशा प्रकारे ही क्रीम चांगली बीट झालेली आहे। नंतर मी इथे 1 पातेलं घेतलेलं आहे। हे पातेलंसुद्धा मी 2 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि आपण बनवलेलं मिश्रण या क्रीममध्ये घालायचं आहे आता। नंतर 1 चमचा व्हॅनिला इसेन्स, याच्यामध्ये इसेन्स घातल्यामुळे परफेक्ट मार्केटसारखं टेस्ट येते,
मग ज्या कोणत्या फ्लेवरचा आपल्याला आईस्क्रीम बनवायचं आहे त्यानुसार आपण ते एसन्स वापरू शकतो. नंतर पुन्हा मी इथे 7 ते 8 मिनिटांसाठी चांगलं बीट करून घेतलं आहे, म्हणजे हे चांगलं मिक्स होईल, एकत्र होईल. तर अशा प्रकारे हे तयार झालेलं आहे. नंतर पुन्हा एक फायबरचा जार घ्यायचा आहे आणि या आपण फायबरच्या डब्यामध्ये हे आईस्क्रीम घालणार आहोत. आता हा डबा आपल्याला 3 तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे आणि फ्रीज अगदी हाय टेम्परेचरवरती ठेवायचा, म्हणजे मग हे चांगलं दाटसर असं तयार होतं. तर 3 तासांनंतर हा डबा बाहेर काढलाय, तर तुम्ही बघू शकता अगदी आईस्क्रीम बनायला लागलेला आहे आणि चांगला क्रीमी असं टेक्स्चर यायला लागलेला आहे. आता आपण पुन्हा एकदा हे बीट करून घेणार आहोत. तर पुन्हा एका पातेल्यामध्ये हे मी काढून घेतलं आणि 5 ते 7 मिनिटांसाठी चांगलं बीट करून घेतले, म्हणजे याला टेक्स्चर छान येतं आणि सर्व मिश्रण अगदी एकसारखं तयार होतं. आता हे मिश्रण पुन्हा त्याच डब्यामध्ये आपण ठेवणार आहोत. आता हा डबा 6 ते 8 तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवायचा, म्हणजे अगदी छान दाटसर असा आईस्क्रीम तयार होतं. तर 8 तासांनंतर हा डबा मी बाहेर काढलेला आहे. हवाबंद डबा घ्यायचा, म्हणजे मग याच्यावर बर्फ चढत नाही. वाव, परफेक्ट. तुम्ही बघू शकता खूप चांगला आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे. अगदी बाहेर आईस्क्रीम पार्लरमध्ये हॉटेलमध्ये असतं तसं. आणि टेक्स्चरसुद्धा खूप छान आणि क्रीमी असं आहे आणि याची टेस्टसुद्धा अगदी छान लागते, भन्नाट अशी. तुम्हालासुद्धा नक्की आवडेल, तुम्ही ट्राय करून बघा. रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि निकिताज फूड कॉर्नरला सबस्क्राईब करा. अगदी सोप्या पद्धतीने आपण आईस्क्रीम बनवलेला आहे. तुम्ही बघू शकता खूप चांगलं आणि छान असं आईस्क्रीम आपलं तयार झालेलं आहे. खूप क्रीमी आणि नंतर गार्निश स्ट्रॉबेरीचं जे जेली चॉकलेट भेटतं त्याने गार्निश केलं तरी चालेल. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते नक्की सांगा. आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.